नमस्कार मंडळी, ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांचं चीज करणारा आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा वेध घेणारा आणि त्यांना अर्थपूर्ण मार्गदर्शन करणारा उत्तरार्धा कार्यक्रम प्रेक्षक या कार्यक्रमात आपलं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय तो अतिशय तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठांसाठी सोयीसुविधा. आणि त्यासाठी दोन मान्यवर पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. मी प्रथम त्यांची आपल्याला ओळख करून देतो. मी प्रथम ओळख करून देतो, दिलीप शिंदे साहेब हे आहेत सचिव, आपलं सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक आहेत. आणि त्यांच्यासोबत आहेत वसंतराव देशपांडे, हे आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे डोंबिवली पश्चिमच्या अध्यक्ष आहेत आणि या विषयातले तज्ज्ञ आहेत, लेखक देखील आहेत. शिंदे साहेब, आपल्या दोघांचं या कार्यक्रमात स्वागत. मला एक सांगा की आपलं मानधन आपल्या कलाकारांचा विषय, ज्येष्ठ कलाकारांचा विषय, मला एक सांगा की ज्या कलाकारांनी आपली संपूर्ण हयात या क्षेत्रासाठी, कलाक्षेत्रासाठी वेचली, आपले परिश्रम केले, रक्त आटवलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, रंजन केलं, त्यांना आपण मानधन देतो. तर शासनाची या संदर्भातली मानसिकता आपण काय सांगाल? मुळामध्ये आपण जसं आत्ता उल्लेख केला की ज्या कलावंतांनी या समाजाची प्रदीर्घ अशी सेवा केली आहे, संपूर्ण हयात समाजाच्या प्रबोधनासाठी आणि मनोरंजनासाठी व्यतीत केली आहे, अशा ज्येष्ठ कलावंतांना त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये कोणतीही आर्थिक विवंचना येऊ नये, त्यांच्यावरती कोणतेही आर्थिक संकट येऊ नये यासाठी शासनाने असं ठरवलं की जे वृद्ध कलावंत आहेत, ज्यांनी अनेक वर्ष आपली संपूर्ण हयात कलेच्या सेवेसाठी घालवलेली आहे, त्यांना कायमस्वरूपी मानधन द्यावं. दरमहा त्यांना एक निश्चित अशी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, म्हणजे मग ते कलेची सेवा त्या ह्यात करू शकतील आणि त्यांना शासनालाही थोडंसं उत्तर दायित्व स्वतःचं जे आहे, समाजाला जे ऋण त्यांनी समाजाला जी सेवा केली त्याच्या ऋणातून थोडंसं उत्तरही होण्याचं कार्य शासनाला करता येऊ शकतं. म्हणजे त्या उत्तरार्धामध्ये त्यांना सन्मानाने जगता येऊ. अगदी बरोबर, हा त्यातला खरा म्हणजे आपल्या कार्यक्रमात उत्तरार्ध आहे म्हणून मुद्दा म्हटलं. उत्तरार्धा मी मुद्दा हायलाइट करतोय. त्याच्यामध्ये कोणकोणती कलाक्षेत्र येतात? त्याच्यामध्ये यामध्ये सर्व प्रकारच्या कला, साहित्य आहे, चित्रपट आहे, नाटक आहे, संगीत आहे, मग त्यातलं शास्त्रीय आहे, उपशास्त्रीय आहे, लोककला सगळे प्रकार, म्हणजे त्यामध्ये भारूड आहे, कीर्तन आहे, भजन आहे, तमाशा आहे, अगदी लावणी आहे, सर्व प्रकारच्या कला, अगदी चित्रकला आहे. या सर्व कलांच्या मध्ये ज्या कलावंतांनी आपली हयात घालवलेली आहे या सेवेसाठी, त्या सर्व कलावंतांना आपण यासाठी पात्र समजतो. याच्यामध्ये किती तरतूद शासन करते या विषयासाठी काय सांगायला? याच्यामध्ये आपल्याला मी थोडस याची भूमिका समजावून सांगतो की या कलावंतांचा दर्जा ठरवण्यात येतो. अ दर्जाचे कलावंत, ब दर्जाचे आणि क दर्जाचे, त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते पाहून जिल्ह्याला एक समिती असते, जिल्हा समिती, त्या समितीच्या मार्फत याचा दर्जा ठरवण्यात येतो आणि त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांना मानधन दिलं जातं. अ दर्जाच्या कलावंताला आपण 1,400 रुपये दर महिना, ब दर्जाच्या कलावंताला 1,200 रुपये आणि क दर्जाच्या कलावंताला 1,000 रुपये एवढं आपण मानधन देतो. संपूर्ण राज्यामध्ये मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जवळपास 20,000 कलावंत या मानधनाचा लाभ घेत आहेत आणि ₹25 कोटी एवढा खर्च शासन या कलावंतांच्या मानधनासाठी करतो. म्हणजे काहीतरी आपण ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय शासनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. अगदी. मी वसंतरावांकडे वळणार आहे की ज्येष्ठ नागरिकांना ज्या सोयी सवलती मिळतात त्या त्यांना केवळ दया म्हणून नव्हे तर त्यांना हक्क म्हणून मिळायला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? आपण अध्यक्षात म्हणून मुद्दाम विचारतोय. सर्वप्रथम दूरदर्शनचे मी आभार मानतो, या निमित्ताने मला सगळे ज्येष्ठांशी संपर्क साधता आला. माझं हेच मत आहे की दया म्हणून नको तर त्यांना हक्क म्हणूनच या सर्व सोयीसुविधा मिळायला हव्यात. याचं कारण असं आहे की बेस्कॉमच्या म्हणण्याप्रमाणे जर ज्येष्ठांची व्याप्ती आपण पाहिली तर आपल्याला काही आकडेवारी बघायला
लागणार आहे. जगात वृद्धांची आकडेवारी जर टक्केवारी पाहिली तर 1990 मध्ये 9.3% होती. अच्छा. तर ती 2050 मध्ये 20.3% होईल असा अंदाज आहे. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या 91 साली 5.7 होती, 2000 साली 7.7 कोटी झाली आणि 2020 साली ती 14.1 कोटी होणार आहे. बरोबर. आता आणि आयुर्मर्यादेचा विचार जर केला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आयुर्मर्यादा 45-50 होती. बर. तर आज ती पुरुषांची 64.1 आहे तर स्त्रियांची 66.1 आहे. अच्छा. इतकी आयुर्मर्यादा वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे जवळजवळ 10% ज्येष्ठ नागरिक आज आहेत लोकसंख्येच्या निमित्ताने, टोटल याच्या याच्यातनं. बरोबर. आता असा जर विचार केला तर आपल्या हिंदुस्थानामध्ये 14 कोटी जर लोकसंख्या असेल त्याच्या 70% लोकसंख्या ही आपली खेड्यामध्ये राहते. बरोबर. त्याच्यातले 73% लोक अशिक्षित आहेत. बरोबर. खेड्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसायामध्ये आज अशी परिस्थिती आहे की शेती किफायतशीर होऊ शकत नाही आहे. बरोबर. कारण अपुरा पाऊस, त्याच्यानंतर लोडशेडिंग 15-15 तास आणि रास्त भाव मिळत नाही आहेत बाजारभावाप्रमाणे, ह्याच्यामुळे शेतीवर नाही. उद्योग व्यवसायाची परिस्थिती अशी झाली आहे, पारंपरिक व्यवसाय सगळे संपलेले आहेत आणि सगळे शहराकडे ओढून लागलेले आहेत. पारंपरिक व्यवसाय नसल्यामुळे गावामध्ये त्यांना रोजगार मिळत नाही, काम मिळालं तर कामाला पूर्ण दाम मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथेही त्या पद्धतीने रोजगार कमी पडतो आहे. ह्या 70% गावामध्ये राहणारे अनेक लोक हे डोंगराळ भागामध्ये राहत आहेत, दुर्गम भागामध्ये राहत आहेत. वनवासी आदिवासी दलितची मंडळी आहेत त्याच्यातले, त्यातसुद्धा याच्याप्रमाणे 73% निरक्षर आहेत. बरोबर. आणि या डोंगराळ भागामधल्या 28% लोकांना एका वेळची जेवणाची भ्रांत आहे. बरोबर. तर 66% लोकांना 2 वेळच्या जेवणाचं सकाळसणी पुरेसा आहार मिळत नाही. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये हे ज्येष्ठ नागरिक कसे हे करू शकत असतील. बरोबर. पण शहरातली परिस्थिती पाहिली तर आज 10% लोकांना फक्त पेन्शन मिळत आहे. अच्छा. बाकीचे जे आहेत त्या लोकांना आपल्या स्वतःचे जे काही बचत केलेली असेल सेवाकालामध्ये त्या बचतीमध्ये जी आपण त्या बचतीवरचं जे व्याज आहे त्या व्याजावर राहायला लागत आहे. बरोबर. त्याचप्रमाणे अशा एवढ्या बचतीवर आजच्या महागड्या महागाई आणि महागडे औषधं ह्या याच्यामध्ये आजची अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 2.5% लोक केवळ महागड्या औषधामुळे दारिद्र्य रेषेखाली जात आहेत. आजची अशी परिस्थिती आहे. बरोबर. आणि अशा याच्यामध्ये हे ज्येष्ठ नागरिक जगत आहेत, यांना कुठल्याही प्रकारचं वृद्धवेतन मिळत नाही आहे आणि जे वृद्धवेतन मिळतं आहे ते 400-500 रुपये मिळतं आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठांना जर त्यांच्याकडनं आज कुटुंब व्यवस्था जी आहे ती एकत्र कुटुंब पद्धती गेली, विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे त्यांना कुटुंबामध्ये आणखीन समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा कमी झालेली आहे, त्यांची हेळसांड होते आणि ती ह्या परिस्थितीमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठांना त्यांचे जे मिळणारे हक्क आहेत ते मिळायला पाहिजेत. कारण काय बेस्कॉम असं म्हणतं की काही ज्येष्ठांना मुळामध्ये हक्कांची जाणीवच नाही आहे. बरोबर. आणि काही लोकांना हक्कांची जाणीव आहे. बरोबर. तर ते हक्क कसे मिळवायचे हे त्यांना त्याची प्रक्रिया माहिती नाही, का कार्यप्रणाली माहिती नाही. मला असं वाटतं की चर्चा चालू ठेवा, आपण एक दूरध्वनी घेऊया. शाहीर मधु खामकर घोडपदेव, हा बोला. शाहीर बोला. हा बोला. शिंदे साहेबांना माझा प्रश्न असा की शाहीर साहेब, तुम्ही म्हणजे शासनाचे जे धोरण आहे ते उत्तम आहे की त्यामुळे मानधन नव्हे कलाकारांना उत्तर काळात ते सन्मान धन आहे. बरोबर. असा सन्मान शाहिरांचा होतोय आणि आपलं सांस्कृतिक खातं करते. माझी फक्त एकच सूचना आपल्याला करतो की उत्पन्नाचं जे अट आहे ना की वर्षाला 24,000 उत्पन्न पाहिजे, 24,000 वर असेल तर आता सर्वसाधारण माणसाला वर्षाला 24,000 म्हणजे वर्षाला 50,000 मिळाले तरी त्याला ते म्हणजे वापर आहे, तर ती मर्यादा काही वाढवण्यासाठी आपण काय कराल का?
शाहीर आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलात. आपण म्हणता ती बाब खरोखर विचार करण्यासारखी आहे, परंतु शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, मग त्यामध्ये संजय गांधी योजना आहे किंवा समाज कल्याण विभागाच्या काही योजना आहेत, जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना आहेत, या सगळ्यांच्यासाठी एक निकष शासनाने ठरवलेला आहे की उत्पन्नाची मर्यादा कोणती असली पाहिजे की त्याच्या खालच्या लोकांना आपण लाभ द्यावा. आणि ही मर्यादा 24,000 रुपये वार्षिक आपण आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे ही ठरवण्यात आली आहे. ती वाढवायला पाहिजे असं आपलं मत आहे. ही आपली भूमिका निश्चितच शासनाच्यापर्यंत आपण घेऊन जाऊ. अच्छा, मला एक सांगा की बेसिकली मानधन देताना काही निकष असतात का? काय निकष असतात? हे मानधन मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याची निवड समिती आहे जिल्हा पातळीवरती, आणि तिथे अर्ज केल्याच्या नंतर 3 निकष प्रामुख्याने पाहिले जातात. अच्छा, त्यामध्ये सगळ्यात आधी वय, त्यांचं बाकीच्या योजनांच्यासाठी आता देशपांडे साहेबांनी त्याचा उल्लेख केला की 60-65 या वयमर्यादा आहेत, परंतु सांस्कृतिक विभागाचा जो आमचा शासनाचा निर्णय आहे त्याच्यामध्ये 50 वर्ष झाली की आम्ही त्याला पात्र समजतो या योजनेसाठी, त्यांना मानधनासाठी पात्र समजण्यात येतं. तर 50 वर्ष ही पहिली अट. दुसरी अट आत्ता शहराने उल्लेख केल्याप्रमाणे की त्याचं उत्पन्न हे 24,000 रुपयेपेक्षा जास्त नसता कामा नये. त्यांचं एकूण जे संपूर्ण वेगवेगळ्या साधनांचं उत्पन्न असेल वार्षिक त्या व्यक्तीचं हे 24,000 रुपये च्या आत असलं पाहिजे, त्यांना आम्ही हे मानधन बरोबर देतो. आणि तिसरी अट अर्थातच महत्त्वाची की त्यांनी या कलेची सेवा त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये केलेली असली पाहिजे आणि त्या संबंधीचे पुरावे त्यांना त्या समितीला देता आले पाहिजे. बरोबर. मला सांगा देशपांडे साहेब की आपण रेल्वे ST ह्याच्याबद्दल काय सांगा, सवलती काय मिळतात? रेल्वेमध्ये ज्येष्ठांना ज्या सवलती मिळतात त्या अशा आहेत, 60 वर्षावरील ज्येष्ठ पुरुषांना भाड्यात 40% सवलत, 58 वर्षाखाली स्त्रियांना 50% सवलत. ही सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, कॅन्सर पीडित यांच्यासाठी तिकिटांसाठी वेगळी खिडकी असते. ज्येष्ठांसाठी 2 लोअर बर्थ्स राखीव आहेत. कॅन्सर, हृदयरोगासारखे गंभीर आजार ज्यांना झाले आहेत त्या ज्येष्ठ नागरिक आणि सहप्रवाशांना भाड्यात 75% सवलत आहेत. ST बसमध्ये मिळणाऱ्या सवलती अशा आहेत की 65 वर्षाखाली ज्येष्ठ नागरिकांना 50% भाडे सवलत मिळते, मात्र कोणतेही शासकीय ओळखपत्र आवश्यक आहे. नंतर मुंबई नवी मुंबई ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये पुढच्या काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. आणखीन पुढच्या दरवाजाने त्यांना चढण्याची परवानगी दिलेली आहे. अच्छा अच्छा, बरोबर. मला एक दूरध्वनी येतोय, शाहीर दत्ता घुले नवी मुंबई. हा बोला. पवई पवई बोलतो. हा शाहीर दत्ता खुले बोल. हा पवईवरून बोलतोय मी. हा बोला बोला. सर्वप्रथम माझा शेवडे साहेबांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि टीव्हीचा आवाज कमी करा जरा. टीव्हीचा आवाज कमी करा जरा. तुमचा आवाज आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचू दे. हो, शिंदे साहेबांना माझा नमस्कार. नमस्कार. देशपांडे साहेबांना नमस्कार. मी एक ज्येष्ठ शाहीर आहे. 70 वर्ष माझं वय आहे. बर. तर आता आम्हाला मानधन जे मिळतंय सरकारमार्फत ते मानधन अतिशय तुटपुंज वाटतंय. त्या मानधनातून आता आम्ही, मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघे जण आमचा संसार चालवतोय. तर ह्या मानधनात आणखीन वाढ व्हावी अशी काहीतरी शिंदे साहेबांनी शिफारस करावी शासनाकडे. आणि औषधांच्या बाबतीतही आम्हाला काहीतरी हातभार लावावा, कारण आम्हाला असं काहीच हे नाही आहे की मेडिकल सोयी, त्यासाठी आपण थोडा प्रयत्न करावा. आणि माझी शिंदे साहेबांनी एक तरुण तडफदार जे आता शाहीर निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी माझी एक तुम्हाला विनंती आहे की त्यांना तुम्ही मात्र जशा आपल्या शासनातर्फे लावणी स्पर्धा होतात तशा शाहीरी गीत गायन स्पर्धा जर आयोजित केल्या तर या तरुण तडफदार शाहिरांना एक वेगळा मार्ग मिळेल, एक वेगळी उभारी मिळेल. आम्ही ज्येष्ठ नागरिक असलो, ज्येष्ठ शाहीर असलो, तरी तरुणांची सुद्धा आम्हाला कदर केलीच पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला असं वाटतं की प्रश्न अतिशय चांगला विचारला, पण आपण उत्तर जे आहे ते एका छोट्याशी विश्रांती घेऊया. उत्तर अर्ध्या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण ज्येष्ठांसाठी सोयी सुविधा या विषयावर बोलत आहोत. आताच एक प्रश्न आलेला आहे शाहिरांचा. शिंदे साहेब आपण काय सांगा? शाहीर घुलेने अतिशय चांगला प्रश्न आत्ता विचारला आणि एक चांगली सूचना त्यांनी केली आहे. मी त्या सूचनेचं आधी स्वागत करतो की तरुण शाहिरांच्यासाठी स्पर्धा फार महत्त्वाची आणि त्यांच्यासाठी काही शिबिरांचं वगैरे आयोजन
करता येईल का, त्यांच्या सूचनेचा आम्ही निश्चितपणाने विचार करू आणि अशी स्पर्धा किंवा त्यांना अजून काय शासनाच्या वतीने देता येऊ शकेल त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्यांनी एक खंत व्यक्त केली की मानधनाची रक्कम कमी ऐवजी वाढवता येईल का. शाहीर आपल्याला माहिती आहे आपण अनेक वर्ष हे काम करता आहात. मानधनाची रक्कम मागच्याच वर्षी म्हणजे 2009-10 दुप्पट केली आहे शासनाने. बरोबर. म्हणजे 500 रुपये आम्ही जे मानधन देत होतो ते एकदम 1000 रुपये हे 2009-10 दुप्पट मानधन 500 ते 1000. बस श्रेणीचे ज्यांना 700 रुपये मिळत होते त्यांना 1400 रुपये आणि ज्यांना 600 रुपये मिळत होते त्यांना 1200 रुपये अशी दुप्पट वाढ मागच्याच वर्षी झालेली आहे. आता पुन्हा त्यात लगेच वाढ करणं कदाचित शक्य होणार नाही. तुमची सूचना निश्चितच शासनाच्या पुढे आपण ठेवूया आणि तरी देखील 25 करोडचं तुम्ही बजेट ठेवलेलं आहे यासाठी. होय, दरवर्षी आता आजच्या घडीला ₹25 कोटी एवढा खर्च या मानधनाच्या पुढची शासन करत आहे. मला सांगा बसंतराव की ते रेल्वेबद्दल पण सांग आणि एसटीच्या ज्या सोयीबद्दल सांगितलं तुम्ही सवलतीवर काय आहेत रेल्वेच्या सांगा. पण परत सांगू रेल्वेच्या सवलती आपण 60 वर्षांवरील ज्येष्ठ पुरुषास भाड्यात 40% सवलत आहे आणि 58 वर्षावरील स्त्रियास 50% सवलत. ही सवलत सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आहे. बरोबर. ज्येष्ठ नागरिक, अपंग, कॅन्सर पीडित यांच्यासाठी तिकिटांसाठी वेगळी खिडकी आहे. बरोबर. आणि ज्येष्ठांसाठी दोन लोअर बर्थ्स आहेत राखीव. बरोबर. कॅन्सर, हृदयरोगासारखे गंभीर आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि सहप्रवाशांना भाड्यात 75% सवलत आहे. बरोबर. आता एसटीबद्दल काय सांगायला. एसटीमध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 50% भाडे सवलत आहे. मात्र त्यांना कोणतंही शासकीय ओळखपत्र आवश्यक आहे. बरोबर. आता मुंबई आणि नवी मुंबई ट्रान्सपोर्ट सर्व्हिसने पुढच्या काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि ज्येष्ठांसाठी पुढच्या दरवाजाने त्यांना चढण्याची परवानगी दिलेली आहे. अच्छा अच्छा. आणखी काय सांगायला याच्याबद्दल. आता याच्यामध्ये असं आहे की या रेल्वेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर एस्कॉमची अशी मागणी आहे की ही जी काही लिंगभेद केला गेलेला आहे की स्त्रियांना 50% आणि पुरुषांना 40%, तर त्याच्याऐवजी सर्वांना सरसकट 50% सवलत मिळावी आणि हा भेद दूर करावा. त्याचप्रमाणे 58 वर्षांची स्त्रियांच्याबद्दल जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याच्याऐवजी भारतीय संस्कृतीप्रमाणे 55 वर्षाच्या स्त्रियांना ही सवलत मिळावी. बरोबर. कारण नॉर्मली 60 वर्षाचा पुरुष असला तर 55 वर्षाची स्त्री साधारणपणे भारतीय संस्कृतीत अपेक्षित आहेत. तर त्या दोन ज्येष्ठांना बरोबर प्रवास सहप्रवास करता यावा याच्यासाठी 58ची सवलत 55 पर्यंत आणावी. आपण एक दूरध्वनी घेऊया. हरिश्चंद्र लोखंडे शाहीर रत्नागिरी. हा बोला शाहीर. बोला. विचारू शाहीर. आज फार कामाला लागले. हा विचारा विचार. शाहीर हरिश्चंद्र लोखंडे बोलतोय. हा बोला साहेब. पहिला माझा प्रश्न असा आहे शाहिरांचं जे मानधन दिलं जातं ते अतिशय तुटपुंज आहे. ते कमीत कमी 3000 व्हावे. हॅलो. हा बोला बोला. हा आणि दुसरा प्रश्न आहे उत्पन्नाचा दाखला जो 24000 मागितला जातो तो किमान 1 लाखाचा मागावा. अच्छा बरोबर. हॅलो. तिसरा प्रश्न आहे तरुण कलाकार वारल्याच्या नंतर मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या विधवा पत्नी किंवा लेकर आहेत त्यांची दुर्दशा होते तर त्यांना मानधन मिळावं त्या विधवा पत्नी म्हणून. नाही मला असं एक वाटतं बरं का शिंदे साहेब की बोलू का. हा बोला बोला बोला. मी कोकणामध्ये सर्व शाहिराने कोकणातल्या एक उदयमुख कलाकारांसाठी कलाभवन मानतोय ते शासनाकडून त्याला अनुदान मिळावे असे माझे सामान्य प्रश्न आहेत. अच्छा. मला वाटतं पहिल्या दोन प्रश्नाची आपण उत्तरं दिली. बरोबर. तिसऱ्या आणि चौथ्याचं द्या. मला असं वाटतं की जो प्रश्न आधी विचारलेला असेल ना शाहिरांना सुद्धा विनंती करेन कलाकारांना सुद्धा आणि प्रेक्षकांना तर त्याचं रिपिटेशन आपण करू नका. हां शाहिरांचं प्रश्न. पहिल्या त्यांच्या दोन प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे. त्यांचा शेवटचा जो प्रश्न होता की ते काही एक वास्तू बांधू इच्छितात. बरोबर. शाहिरांच्या याच्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला निश्चितपणानं मदत मिळू शकेल.
केंद्र शासनाच्या पण अतिशय चांगल्या अशा योजना आहेत. आपण जर माझ्याशी संपर्क साधलात किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधलात तर निश्चितच आपल्याला या योजना समजून सांगण्यात येतील आणि शासनाचे अनुदान आपल्याला मिळू शकेल. आणखी एक त्यांचा प्रश्न असा होता की एखादा जो कलाकार शाहीर आहे तर त्याचं मेन कुटुंब प्रमुखाचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना ती सवलत मिळावी हे अनुदान तरतूद आहे. आजही तरतूद आहे. जर कलावंताचं निधन झालं तर त्याच्या विधवा पत्नीला किंवा जर स्त्री असेल तर तिच्या पतीला हे मानधन तय हयात दिलं जातं. बरोबर. ही सोय आहे. बरोबर. बसंतराव, वैद्यकीय सवलती ज्या आहेत त्याबद्दल काय सांगाल आपण? महाराष्ट्र राज्यात शासकीय रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना मोफत चिकित्सा आणि औषध योजना आहे. महाराष्ट्र राज्यातल्या शासकीय ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये काही सवलती दिल्या जातात. खाजगी रुग्णालयात प्राधान्य सेवा देण्याची सरकारची योजना आहे. वार्षिक 1 लाखपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा कुटुंबियांना राजीव गांधी योजनेअंतर्गत 1 लाख रुपयापर्यंत हृदय शस्त्रक्रिया किंवा अन्य महागडे उपचार मोफत मिळतात. आता ते 1.5 लाखापर्यंत होतील अशी घोषणा नुकतीच झालेली आहे. बरोबर. आणि त्या प्रकारचं आता त्याचप्रमाणे राज्य सरकारने मातोश्री वृद्धाश्रम निर्माण केलेले आहेत. त्याबाबत अनुदान योजना लागू आहे आणि त्यात आरोग्य सुविधासुद्धा मिळतात. एका कलाकारचा फोन येतोय, दूरध्वनी येतोय. जयंत सावरकर गिरगाव. हा बोला जयंतराव. बोला. हो. हा बोला बोला. हा मी जयंत सावरकर बोलतोय. हा नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. ज्येष्ठ कलावंतांना आपल्या स्वतःच्या पत्नीसोबत मोफत रेल्वे प्रवासाची पहिल्या वर्गाची सवलत असावी. नंतर मानधन मंजूर करताना वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवावी. अर्थात हे शाहीर खामकरांनीही सांगितलंच आहे आपल्याला. आणि श्रेष्ठ कलावंतांच्या निधनानंतर पत्नीलाही ते पेन्शन मिळावं. आपलं बोलून झालं? हा बोल. मला वाटतं आपल्या दोन प्रश्नांची उत्तरे यापूर्वीच दिली गेली आहेत. रेल्वे प्रवासाच्या बाबतीत मोफत प्रवास देता येईल का हे निश्चितच तपासावं लागेल. पण त्यांच्यासाठी ज्या सोयी आहेत ज्या इतर वृद्धांना मिळतात ज्या प्रवासाच्या तिकिटामध्ये सवलत किंवा त्यांना प्राधान्य या बाबी आजही आहेत. फक्त कलावंतांना मोफत ही सोय उपलब्ध करून द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं आता हे वेगवेगळ्या खात्याशी संबंधित प्रश्न आहेत. उदाहरणार्थ रेल्वे खात्याला त्याचा विचार करावा लागेल. सांस्कृतिक विभागाचा त्यामध्ये फारसा सहभाग नाही आहे. पण तुम्ही इनिशिएट करू शकाल ते. हां, परंतु चालना देऊ शकाल नाही आहे ती मागणी. आपण पण अडचण थोडीशी याच्यामध्ये अशी येऊ शकते की कलावंतांची संख्या एवढी जास्त आहे. आता मी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये आज मी जवळपास 20,000 कलावंतांना हे मानधन देतो. बरोबर. तर ही संख्या विचारात घेऊन त्यामध्ये काय त्यांना मदत करता येऊ शकेल किंवा जे ज्यांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत किंवा जे प्रस्थिती यश असे कलावंत आहेत त्यांच्या बाबतीत निश्चितच आता जयंतरावांनी जी सूचना केली त्याचा विचार करता येईल. बरोबर. खेडोपाडी ह्या ही स्कीम कशी राबवली जाते, योजना काय असते त्याच्यामध्ये? आपल्याला जिल्हा पातळीवर जी समिती आहे तिच्या अधीनस्थ प्रत्येक तालुक्याला गट विकास अधिकाऱ्याचं कार्यालय असतं, पंचायत समिती. या पंचायत समितीच्या मार्फत ही योजना आपण राबवतो. ज्येष्ठ कलावंतांनी या पंचायत समितीमध्ये जाऊन आपला अर्ज करायचा असतो आणि हे सर्व अर्ज जिल्हा समिती त्याची छाननी करून त्यांची निवड करते. आणि त्यांच्या खात्यामध्ये ज्या गावामध्ये हे कलावंत असतील, मग वाडीवरचे असतील, चांड्यावरचे असतील, अगदी खेड्यामधले ज्या ठिकाणी या कलावंतांचं खातं असेल बँकेमध्ये, त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं मानधन जमा होईल अशी व्यवस्था आपण केली आहे. अच्छा. मला सांगा वसंतराव की निराधार किंवा दारिद्र्य रेषेखाली जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना कोणत्या सोयी सवलती दिल्या जातात, काय सांगाल आपण? दारिद्र्य रेषेखाली ज्येष्ठ आहेत त्यांना 65 वर्षावरील ज्येष्ठांना अन्नपूर्णा योजनेखाली 10 किलो मोफत धान्य दिलं जातं. बर. अंत्योदय अन्न योजनेखाली 25 किलो धान्य. बर. 1 कोटी कुटुंबियांना रास्त दरात विकत दिलं जातं. बर. त्याच्यानंतर ज्यांचं उत्पन्न 15,000 आत आहे अशा 60 वर्षावरील ज्येष्ठांना ₹200 इंदिरा गांधी पेन्शन योजना, ₹200 श्रावणबाळ मासिक पेन्शन योजना, असं 400 रुपये वृद्धवेतन दिलं जातं. आता याच्यामध्ये त्यांनी फक्त एकच आता
2007 साली हे काढलं आहे की याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली त्याची नोंद जरी नसली तरीसुद्धा त्याला वृद्धवेतन दिलं जाईल अशा प्रकारचं सरकारने घोषणा केलेली आहे. आत्तापर्यंत ते त्याच्यामध्ये त्याचं नाव असलं पाहिजे असं हे होतं. नंतर इंदिरा आवास योजनेखाली मागासवर्गीय कुटुंबांना मोफत घरे देण्यात येतात. अच्छा. घराची किंमत साधारण 22,000 पर्यंत असते. अच्छा. राष्ट्रीय कुटुंब सुविधा निधी अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कुटुंब प्रमुख अचानक जर मृत्यू पावला तर त्या कुटुंबाला 10,000ची मदत देण्यात येते. बरोबर. त्याच्यानंतर ग्रामीण ग्रुप इन्शुरन्स स्कीम आहे, त्या स्कीमखाली कुटुंब प्रमुखाचा 3,000 रुपयाचा विमा उतरवला जातो. त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना जी आहे ही 2000 पासून अंमलात आलेली आहे. तर या योजनेखाली वृद्धापकाळ निवृत्ती योजनेच्या अटी पूर्ण करणाऱ्यांना ही योजनेनुसार रोख रक्कम देण्याच्याऐवजी धान्य दिलं जातं. बरोबर. अच्छा अच्छा. एक दूरध्वनी येतोय, प्रभाकर दिवाण सांताक्रूझ. हा बोला 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 दिवाण साहेब बोला. हा हॅलो. हा मी डॉक्टर प्रभाकर दिवाण सांताक्रूझ बोलतोय. हा बोला. आताच देशपांडे सर म्हणाले की हृदयरोगाच्या रोगांना जे रोग झाले आहेत त्यांना काही थोडं कन्सेशन आहे 75%. तर आपण ज्यावेळेस आता तिकीट काढायला जातो म्हणा किंवा कॉम्प्युटरवर तिकीट करतो त्यावेळेला ह्याचं डॉक्युमेंटेशन आम्हाला कुठं करता येईल? आमचं डॉक्टरचं सर्टिफिकेट लागेल का? काही इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा रिपोर्ट लागेल? हे कोणत्या स्वरूपात आम्ही त्यांना खात्री करून देऊ शकू की आम्ही हृदयरोगी आहे? एवढं जरा सांगितलं तर बरं होईल. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला हॉस्पिटलकडनं तसं सर्टिफिकेट मिळतं कॅन्सर किंवा हृदयरोगाच्या याच्यासाठी. ते सर्टिफिकेट आपण जर प्रोड्यूस केलं स्टेशनवर तर त्याचा एक कन्सेशनचं काही फॉर्म आहे, अधिक माहिती आपल्याला तिथे रेल्वे स्टेशनवर कदाचित मिळेल. परंतु तशा प्रकारचं सर्टिफिकेट आपण जर त्या नॉमिनेटेड हॉस्पिटलकडनं घेतलं तर त्या सर्टिफिकेटवर तसं हे मिळू शकेल आपल्याला. त्याच्यासाठी जी भाड्यातली सवलत आहे माझ्या माहितीप्रमाणे ही जी आहे ते भाड्यातल्या सवलतीबद्दल आहे असं माझी समज आहे. त्याप्रमाणे मी सांगतो. बरोबर. मला सांगा शिंदे साहेब, एक मूलभूत प्रश्न असा आहे की आता हे जे कलाकार आपल्याला भेटायला येतात सांस्कृतिक खात्यामध्ये, बरं का, जहांगीरात गॅलरीसमोर आपलं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचं स्वागत होतं का? अगदी होतं, कारण हे कलावंतच आमची खरं वैभव आहे, या राज्याचं वैभव आहे. त्याच्यामुळं कलावंतांचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या कार्यालयात होतं आणि ते सगळीकडेच व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. त्याचा मान राखला जावा. अगदी मान राखलाच पाहिजे, कारण त्यांनीच ही संपूर्ण जी आपली आजची पिढी आहे ही घडवण्यामध्ये त्यांचं फार मोठं श्रेय आहे. एक दूरध्वनी येतोय, दिलीप खन्ना घाटकोपर. हा बोला दिलीपजी बोला. मी दिलीप खन्ना घाटकोपर, मी एकपात्री व्यावसायिक कलाकार म्हणून बोलतो आहे. की आता जयंत सावरकरांनी पण चांगले प्रश्न विचारले, मी रिपीट करत नाही, पण त्यातला एक पुन्हा रिपीट करण्यासारखा आहे की कलावंताच्या निधनानंतर पत्नीला पेन्शन, कारण कलावंत हा सैनिक असतो आणि 24 तास ऑन ड्युटी असतो, तर त्या भावनेने त्याच्यावर थोडासा विचार व्हावा. रेल्वे कन्सेशन देते याची मला कल्पना आहे, पण भारतातल्या भारतात विमानाने जायचं असेल तर कन्सेशन आहे का याची माहिती द्यावी. भारतातल्या भारतात किंवा परदेशात कार्यक्रमाला जात असताना कलावंताला कन्सेशन मिळेल का एज सर्टिफिकेट प्रूव्ह केल्यावर? बरोबर. याचं उत्तर द्यावा दोघं. शिंदे साहेब देशपांडे नमस्कार. नमस्कार. मला असं वाटतं की प्रश्नही चांगला विचारलाय त्यांनी आणि आता कलावंतांची झेप वाढलेली आहे, विमानानं जात आहेत, ते परदेशात जात आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. पण भेटूया एक छोट्याशी विश्रांती आणते. उत्तरार्ध कार्यक्रमात मित्रांनो आपलं अतिशय मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहे दिलीप शिंदे साहेब आणि वसंतराव देशपांडे आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. दिलीप खन्नांचा एक प्रश्न आलेला आहे विमानाच्या संदर्भात. वसंतराव काय सांगाल तुम्ही? विमान सेवेच्या बाबतीमध्ये मी जे सांगतो ते ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात सांगतो. अच्छा. विमान कंपनीने 65 वर्षावरील जे पुरुष आहेत त्यांना आणि 63 वर्षावरील स्त्री असे ज्येष्ठ नागरिकांना बरं डोमेस्टिक विमानात इकॉनॉमिक क्लासमध्ये 50% सवलत दिलेली आहे. अच्छा. अधिक चौकशी आपण त्यांच्याकडे करावी. आणि हल्ली आता विमान कंपन्यांनी आपलं स्वतःचं आयडेंटिटी कार्ड काढलेलं आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन करावं आणि ते आय कार्ड आपल्याजवळ घ्यावं. ते वन टाईम जर्नीसाठी असतं, परमनंट पण असू शकतं, पण त्याच्यासाठी
पण इकॉनॉमिक क्लासला एक्झिक्युटिव्ह क्लासला नाही, एक्झिक्युटिव्ह क्लासला नाही. मग शिंदे मला सांगा, तुमचा विषय नाही पण कलावंतांनी मिळेल पैसे वाटतं का हो तुम्हाला? कलावंत झेप घेत असतील, विमानाने बाहेर कार्यक्रमाला जात असतील, तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. तर आपलं आपलं मत काय? नाही, स्वागत तर झालंच पाहिजे, कोणाचे दुमत असण्याचं कारण नाही. परंतु त्यांना वृद्ध कलावंतांना ती सोय आहे, आता देशपांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना कन्सेशन आहे त्याच्या तिकिटामध्ये, परंतु तरुण कलावंतांना ही सोय अद्यापपर्यंत नाही आहे. नाही, इतर कंपन्यांनी द्यावं असं वाटतं का? इतर ज्या विमानसेवा आहेत बरं का? नाही, द्यायला ज्यांनी जर कोणी या सेवा दिल्या विमान कंपन्या किंवा इतर सर्व यांनी, तर त्याचं स्वागतच आहे. परंतु हा थोडासा वेगळा विषय आहे असं मला वाटतं. पण त्यांनी दुसरा जो प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि खन्नाजींनी पण तो विचारला की कलावंताच्या पश्चात त्याच्या पत्नीला किंवा पतीला मानधन मिळालं पाहिजे, तर मी यापूर्वी सांगितलं की ही योजना आहे आणि जर कलावंताचं दुःखद निधन झालं तर त्याच्या पत्नीला तय हयात, ती पत्नी हयात असेपर्यंत आणि जर स्त्री असेल तर अर्थात पती हयात असेपर्यंत त्यांना हे मानधन दिलं जातं. म्हणजे कलावंताच्या पश्चात त्याच्या कुटुंबियाला हे मानधन दिलं जातं. बरोबर. नाही, मला एक सांगा, मी गेली 30-35 वर्ष आपल्या कार्यालयात येतोय, मला जनसंपर्क अधिकारी आपल्या कार्यालयात दिसलेलं नाही, तर तो जनसंपर्क अधिकारी असावा असं आपल्याबरोबर. कारण काय माहिती का, कलाकारांच्या झुंडीच्या झुंडी आपल्याकडे येतात महाराष्ट्रातनं, तर प्रत्येक जण काही आपल्याला भेटू शकत नाही आणि मग ते विशिष्ट डेस्ककडे गेले तो म्हणतो माझं काम नाही. अशा वेळी त्या कलावंतांची कुचंबण होत असेल असं वाटतं का? या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की जनसंपर्क अधिकाऱ्याचं पद माझ्या कार्यात नसलं तरी मी स्वतः म्हणजे संचालक किंवा सहसंचालक आम्ही स्वतः जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो आणि कोणीही कलावंत जर त्या ठिकाणी आला तर त्याचं स्वागत आहे. आम्ही स्वतः त्यांचं स्वागत करू, त्यांना हवी ती माहिती सगळी पुरवू. बरं, कार्यक्रम अधिकारी आमचे असतात, या योजनेसाठी असलेला स्टाफ आहे, तो सर्व या कलावंतांची यथोचित अशी दखल घेईल, त्यांना मानानं सर्व माहिती दिली जाईल याची मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो. एक दूरध्वनी येतोय, सुधाकर रणदिवे मुलुंड. हा बोला सुधाकरजी, बोला बोला बोला. हॅलो. हा बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ज्या चांगल्या योजना सरकारी योजना वगैरे आहेत सगळं ठीक आहे. आता देशपांडे सरांनी सांगितलं का तिथे तुम्हाला फुकट व्यवस्था म्हणजे फी वगैरे न घेताना सुद्धा चाचणी होऊ शकते वगैरे. मला हे म्हणायचे की आम्हाला 70 पलीकडच्या लोकांना सर्व ह्या सरकारी योजना जरी गोंडस वाटल्या तरी आमचा नंबर लागत नाही, तिकडे खूप गोंधळ असतो. तेव्हा आम्ही नेहमी प्रायव्हेट डॉक्टरकडे जाण्यास पसंत करतो. पण प्रथम चाचणीला 500 आणि 700 ते घेतात. बरं, एवढे घेऊन सुद्धा ते टॅक्स भरतात का? ठीक आहे, टॅक्स जर त्यांनी भरला तर आमच्या मिळकतीमधनं आम्ही काय आमचा आजारपण आहे म्हणून आम्ही काही पैसे ठेवून दिलेले असतात. परंतु इतका मनाला त्रास होतो की आपली 5 मिनिटाची चाचणी त्यांनी केली आणि 500 घेतले. ते ह्याच्यावर काही बंधनं किंवा बंधनं म्हणण्यापेक्षा काही सूचना किंवा निवेदन करून सरकारतर्फे काही करता येण्यासारखं आहे का? हा माझा सर्व म्हणजे असा प्रश्न आहे. कारण की गोंडस योजना आहेत पण त्याचा फायदा आम्हाला 70 पलीकडच्या लोकांना घेता येत नाही. ही सरळ आणि साधी गोष्ट आहे आणि ते तुम्हालाही म्हणजे यु आर अवेअर ऑफ दिस. बरोबर. त्याच्याबद्दल काही तुम्हाला सांगताल तर सांगा. काय वाटतं तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे, पेस्कॉमने सुद्धा हीच मागणी केली आहे, या ज्या सर्व सोयी सुविधा ज्या आहेत बरोबर या वेगळ्या वेगळ्या खात्यांकडे आहेत. बरोबर. तर शेवटी असंच म्हटलं जातं की पॉलिसी विल म्हणजे ज्येष्ठांचं जीवन सुखी करायला जर काही असेल बरोबर तर त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. बरोबर. अन्यथा या नुसत्या म्हणजे इच्छांचं भोंगळ यादी होईल. बरोबर. तर ह्याच्यासाठी एक नोडल डिपार्टमेंट सरकारने नेमावं. बरोबर. आणि ह्या सगळ्या विविध खात्यांकडे ज्या सोयीसुविधा दिल्या जातात ज्येष्ठांना बरोबर त्याचं कार्यक्षम असा समन्वय केला जावा. बरोबर. या ह्याच्यामध्ये आणि त्याचा आढावा बैठक घेतल्या जाव्यात. फार पेस्कॉमची अशी महत्वाची अशी मागणी आहे. सध्या हे समाज कल्याण खात्याने या विविध खात्यांकडे जे काही या सवलती वगैरे केलेल्या आहेत आता, तर तसं जर केलं आणि त्याचा आढावा घेत राहिला आणि त्याचं तर एक कुठेतरी नोडल डिपार्टमेंट झाला तर त्याच्याकडे आम्हाला असं हे म्हणतात तसंच की अगदी बरोबर आहे की एखादी सोयीसुविधा जर मिळाली नाही वेळेला किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचा पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघ नक्की मदत करेल. पेस्कॉम मदत करेल. परंतु शासनाने अशा प्रकारचं कार्यक्षम समन्वय ठेवण्यासाठी म्हणून
असं काही केलं तर वन रूफ अंडर वन रूफ आणता आलं तर मला सांगा शिंदे साहेब की रंगभूमीचे जे कामगार आहेत बरं का रंगमंच कामगार आहेत किंवा चित्रपटातले जे तंत्रज्ञ आहेत पडद्यामागे काम करणारे तर त्यांच्यासाठी काही शासन करतं का त्यांच्यातले जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी निश्चितच ही जी योजना मानधनाची योजना ज्याची आपण चर्चा करतो आहोत या योजनेमध्ये हे सगळे तंत्रज्ञ पण येतात म्हणजे रंगभूमीशी निगडीत असतील चित्रपटाशी असतील किंवा इतर क्षेत्राशी असतील त्यातले तंत्रज्ञ हे सुद्धा याच्यामध्ये आपण कवर केलेले आहेत आणि त्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळतो. अच्छा बरोबर आहे. एक दूरध्वनी येते शिवन जेटली वाळकेश्वर मुंबई. हा बोला बोला बोला. हा नमस्कार. मी माय प्रोफेशन ॲडव्होकेट वकील आहे पण आजारी असल्यामुळे 5 वर्ष झाले. हार्टची प्रॉब्लेम आहे डायबिटीसची प्रॉब्लेम आहे टोटल बेड रेस्ट वर आहे. माझी सोर्स ऑफ इन्कम काही पण नाही. जे घराची आमची संपत्ती आहे तो विकून कसं पण आमचा संसार चालवतो. तर सरकार जे वकील आहे त्यांचे काय सोर्स ऑफ इन्कम नाही त्यांच्यासाठी काय करते प्रथम. सेकंड जे प्रोफेशनल टॅक्स आहे वकिलाचे नाव आम्ही ठेवलं तर प्रोफेशनल टॅक्स वाले बोलतात की तुम्ही प्रोफेशनल टॅक्स भरा तुम्ही व्यवसाय सोडला के नाही तुमची इन्कम आहे की नाही तुम्ही टॅक्स भरा. ज्याच्यासाठी काय सरकार करते आम्हाला काय हेल्प करू शकते. नमस्कार. काय तुम्ही आपला विषय नाही म्हणा पण मार्गदर्शन काय करू शकेल याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की एक सध्या जी रिव्हर्स मॉर्गेज स्कीम आहे अच्छा ती तिचा उपयोग ते करून घेऊ शकतील. अच्छा सरकारतर्फे अशा प्रकारे काही योजना नाहीत बरोबर किंवा परंतु प्रत्येक म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज स्कीम जी आहे बरोबर की जो ज्या आईवडिलांचं किंवा ज्या आईवडिलांकडे मुलं राहत नाहीत बरोबर तेव्हा मुलं नसणं आणि आईवडील एकटेच राहतात आणि त्यांच्या स्वतःच्या मालकीचं घर आहे बरोबर आणि त्या याच्यावर काही बोजा नाही अशा प्रकारचं घर जर त्यांनी जर आता सध्या स्कीम आहे तशी काही बँका ते राबवतात बरोबर की ते तारण ठेवून अच्छा आणि 15 वर्षापर्यंत पुढची बरोबर 60 ते 75 वर्षापर्यंत तर अशा प्रकारचं 15 वर्ष त्यांना परमनंट इन्कम त्यांचं जिवंत असेपर्यंत त्यांना ते इन्कम मिळत राहतं त्या एन्युइटीवर आणि त्या त्याच्यासाठी जागा सोडण्याची त्यांना गरज नाही बरोबर बाहेर जाण्याची गरज नाही आणि नंतर ते त्यांच्या वारसाला जर त्यांना हवं असेल तर त्यांना ते पैसे भरून परत करता येतं बरोबर ही एक योजना जे कल्याणकारी योजना त्याच्यात ही आहे बरोबर. बाकी मला असं वाटतं की असं प्रत्येकाला पण ज्येष्ठ या योजना ते लाभ घेऊ शकतात त्यांच्या नावावर घर असेल चांगली ज्येष्ठांसाठी जे ज्येष्ठ आहेतच ते लेखनी. मला सांगा शिंदे साहेब की काही बुजुर्ग कलाकारांचे अनुभव काय सांगाल मानधनासाठी येणारी मंडळी किंवा त्यांची आधी आम्हाला थोडी काही नावं तर सांगा आमच्या प्रेक्षकांना कुठली काय काय आधी आपल्याला. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की काही कलावंतांच्या बाबतीत थोडंसं परिस्थिती त्यांची बिकट झाल्याचं लक्षात आल्यावर वर्तमानपत्रातनं किंवा इतर माध्यमातनं असं समजतं. आता कलावंत इतके विखुरलेले आहेत की त्या सगळ्यांची माहिती आणि त्यांची सद्यस्थिती परिस्थिती काय हे आम्हाला अवगत असतंच असं नाही. राजेंद्र मलोनी नावाचे एक आपल्याकडं कॅमेरामन होते अतिशय चांगले आणि ज्येष्ठ असे कलावंत परंतु त्यांची थोडीशी अवस्था त्यांना कोणी फसवलं आणि काही त्यांच्यावरती वाईट परिस्थिती आली ही बातमी जेव्हा वर्तमानपत्रात आली तेव्हा सांस्कृतिक संचालनालयाने स्वतःहून त्यांना मदतीचा हात दिला आणि त्यांना आपण पेन्शन सुरू केलं आहे म्हणजे मानधनाचं सुरू केलं. दूरध्वनी घेतो आणि मग आपण एक चर्चा चालू ठेवा. डॉक्टर वी स महाजन रत्नागिरी. हा बोला डॉक्टर साहेब बोला. मी डॉक्टर वी स महाजन बोलतो रत्नागिरी. हा बोला बोला. माझं वय 68 वर्ष आहे. आपला हा जो कार्यक्रम आहे वृद्धांसाठी फार चांगला कार्यक्रम आहे. धन्यवाद. आणि एक माझा प्रश्न असा आहे की जे वृद्ध नागरिक आहेत की ज्यांना वारस नाही आणि गावात घर नाही रानात जमीन नाहीये काही त्यांचं उत्पादनाचं काही साधन नाहीये अशी जी काही अत्यंत गरीब तर त्यांच्यासाठी सरकारकडे काही खास योजना आहे त्याच्या मृत्यूनंतर सरकार काय त्यांना योजना देतं त्या काय सवलतीची सोय करतं याबाबत काय सांगाल. याच्यामध्ये वृद्धांसाठी मी म्हटलं तसं की दारिद्र्य रेषेखाली जर हे असेल तर ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला वृद्ध वेतन दिलं जातं बरोबर परंतु आपण असं म्हणतो की ते सुद्धा जास्ती कमीत कमी 1000 रुपये असावं परंतु दारिद्र्य रेषेखाली
यादीत जरी नसलं तर त्यांचं उत्पन्न कमी आहे असं सांगून जर त्यांनी त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर सर्व वृद्धांना ते वृद्ध वेतन दिलं जावं अशा प्रकारची मागणी आहे आणि त्याचा पाठपुरावा करायला हरकत नाही. बरोबर करते मी. आपण कलाकारांच्या बद्दल सांग. हां आपण उल्लेख केला होता यावेळी की अनुभव किंवा काही असे आता नुकतंच आपल्याला आठवत असेल की ज्येष्ठ सिने कलावंत ए के हंगल यांच्याबद्दल बातम्यामधून त्याच्या वर्तमानपत्रातून आल्या आणि त्यांची परिस्थिती चांगली नाही असं जेव्हा कळलं तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीतून त्यांना तातडीची 50,000 रुपयाची मदत देण्यात आली. त्यांचा संपूर्ण औषधोपचाराचा खर्च शासनाने उचलला आणि आम्ही आमची जी मानधन योजना आहे ती तात्काळ त्यांना देऊ केली आणि त्यांचं मानधन आता नियमित दरमहा सुरू झालेलं आहे. अशी काही उदाहरणं कलावंतांची नावं मला यावेळेस सांगता येऊ शकतील. गायिका मुबारक बेगम आहेत, केशव जैनू शेख आहेत, नाट्यकलावंत शालिनी सावंत आहेत, कवयित्री वंदना विटणकर आहेत, गायिका पुष्पा पागधरे आहेत, लोककलावंत प्रभाकर वरळीकर आहेत, अभिनेते राजा मयेकर आहेत, नाट्यकलावंत आता आपल्याशी बोलले जयंत सावरकर आहेत, विनायक दामलेजी आहेत, गायिका सुशीला राणी पटेल आहेत, वयोवृद्ध पत्रकार राजा कारवे आहेत, नाट्यकलाकार सुरेश चिखले आहेत, मेघश्याम वरळीकर आहेत, सोवियत नेहरूलँड पुरस्कार ज्यांना मिळाला ते वामनराव इंगळे आहेत, भारुडकर चंदा तिवारी आहेत. बरोबर. असे अनेक लोक अनेक कलावंत या योजनेचा लाभ घेतात. मला आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की काही कलावंत जे बँकेपर्यंत जाऊ शकत नव्हते अशा कलावंतांना त्यांच्या घरी जाऊन संचालनाच्या वतीनं मानधन देण्याची पण आम्ही तरतूद ठेवली आहे. ऐका शाहिरांचा पण शाहीर दादा पासलकर पुढे. हा बोला शाहीर बोला. हा हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा मी शाहीर दादा पासलकर. हा बोला बोला. महाराष्ट्र शाहीर परिषद अध्यक्ष. बर आपला टीव्हीचा आवाज कमी करा शाहीर जरा. हा तर पुण्याहून बोलतोय. हा बोला बोला. पुण्याहून बोलतोय. हा दोन प्रश्न आहेत वेगवेगळे सांगा. की पहिला आहे मगाशी रत्नागिरीवरून जो फोन आला होता की एखादा तरुण शाहीर जर निधन झालं तर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळू शकते का. पण मला असं त्याचं उत्तर दिलंय शिंदे साहेबांनी. नाही नाही त्याचं उत्तर असं की आता 70-80-90 वयापर्यंत लोक गेलेत पण त्यांना अजून मानधन मिळत नाहीये. अच्छा अच्छा बर ओके. हा अशा परिस्थितीमध्ये तरुण आता 50 वयाची मर्यादा तुम्ही सांगितलेली आहे आणि तो जर शाहीर आहे शाहिरीमध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलेलं आहे तर मग त्या माणसाने पुढे काय करायचं त्याच्या पत्नीनं काय सांगाल. संपला का प्रश्न आपला. ओके सांग. शाहीर दादा आपण चांगला प्रश्न विचारला. जर एखादा कुटुंब प्रमुखच अचानक गेला तर त्याच्या कुटुंबियाचं काय होईल. एखादी अशी विशिष्ट केस असेल एखादं प्रकरण असेल तर त्याचा आपण निश्चितपणानं शासन स्तरावरती निर्णय घेऊ शकतो. असं एखादं प्रकरण असेल तर कृपया ते आमच्याकडे द्या. माननीय मंत्री महोदयांच्यापर्यंत आणि शासनाच्यापर्यंत हा आपण विषय नेऊ शकतो आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशाही अवस्थेत आपण त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं काही त्याच्यामध्ये आपण मार्ग काढते. विशेष बाब शासनामध्ये विषय आहे त्याच्यामध्ये. मला चर्चा चांगली चालली आहे. भेटूया छोट्याशी विश्रांतीनंतर. मित्रांनो उत्तराध या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण ज्येष्ठांसाठी सोयी सवलती या विषयावर बोलतोय. एक दूरध्वनी आलेलाच आहे तो आपण प्रथम घेऊया. शेखर छत्रे काळाचौकी. हा बोला शेखरजी बोला. शेखर छत्रे बोलतोय काळाचौकीवरून. हा बोला. मला दिलीप शिंदे साहेबांना असं विचारायचं आहे की नाटकवाल्यांना ज्याप्रमाणे पॅकेज दिलं जातं तसं शाहिरांना दिलं जातं का आणि दिलं जात असेल तर मुंबईतल्या बऱ्याचशा शाहिरांना ते मिळत नाही अशी त्यांची खंत आहे. आपल्या यावर काय उत्तर आहे. धन्यवाद. लोककला प्रकार जे आहेत त्यांच्यासाठी आपली पॅकेजची योजना आहे आणि लोककलेचे अनेक जे वेगवेगळे आपले विभाग आहेत त्याच्यामध्ये आपण हे पॅकेजेस देतो. त्यांनी कोणती कला सादर ते करतात त्यांचं काय नेमकं स्वरूप आहे हे जर माझ्या ऑफिसमध्ये आपण त्याचा सर्व तपशील दिला तर आपण निश्चित त्याचा विचार करू शकू. बरोबर.
आणखी काय सांगायचं आपण मगाशी बोलतो यादीबद्दल. अनेक लोक कलावंत आहेत किंवा अनेक शास्त्रीय संगीतातले इतर कलेमधले नाट्यक्षेत्रातले सिनेमातले अशी असंख्य अशी मंडळी आहे की ज्यांनी या मानधन योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि घेत आहेत. आता शहीद दादांनी उल्लेख केला की अनेक लोक आजही प्रतीक्षेत आहेत. शेवटी शासनाची मर्यादा आहे की किती आपण आता 20,000 कलावंत मी आता म्हणतोय की राज्यामध्ये एवढे कलावंत मानधन घेत आहेत. अर्थात सर्वच कलावंतांना देता येऊ शकत असं नाही, परंतु त्यांचा ज्येष्ठता क्रम ठरवून त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे त्यांचं कार्य किती मोठं आहे, त्यांनी काम काय केलं आहे हे पाहून आणि त्यांची ज्येष्ठता विचारात घेऊन अशा कलावंतांचा निश्चित विचार केला जातो आणि त्या सर्व कलावंतांना मानधन हे सन्मानानं देण्याची शासनाची भूमिका आहे. आता आपण एके हनगेलन सांगितलं ते काही ऍप्लिकेशन करायला आले नव्हते तुमच्याकडे, अजिबात तरी न्यूज वाचून आपण त्यांना दिलेले शासनाने. शासनाचं कौतुकही केलं पाहिजे. आपण मला असं वाटतं की महाराष्ट्र इतका समृद्ध आहे, मी नेहमी गमतीने म्हणतो की केरळमध्ये जेवढे नारळ आहेत तेवढे महाराष्ट्रात कलाकार आहेत. वसंत जर मला सांगा की आयकर किंवा व्यवसाय करात काय सूट सवलत किंवा सूट मिळते ज्येष्ठ नागरिकांना काय सांगाल आपण? आयकरामध्ये यंदापासून सगळ्यात महत्वाचा फायदा असा झालेला आहे की वयाच्या 65 ऐवजी 60 वर्षानंतरच्या ज्येष्ठांना आता आयकराच्या सवलती मिळणार आहेत. बरोबर. 2011-12 हे जे काही वर्ष आहे फायनान्शियल इयर त्याच्यात 2,50,000 आयकर सूट आहे ज्येष्ठ नागरिकांना. त्याखालील उत्पन्नाला रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही. बरोबर. बँक व्याजावर 10,000 15,000 किंवा एज फॉर्म भरून दिला की उद्गम कर कापला जात नाही. बरोबर. कॅन्सर हृदयरोग अशा आजारासाठी झालेला खर्च 60,000 जर असेल तर त्याला आयकरामध्ये सूट मिळते. बरोबर. त्याच्यानंतर अतिवृद्धी म्हणजे 80 पुढचं जे वय आहे त्या ज्येष्ठांना 5,00,000 आयकर माफ केलेला आहे. आता आणि व्यवसाय कराबद्दल जर आपण म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने 65 वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना 100% सूट दिलेली आहे. अच्छा. व्यवसाय करात. अच्छा. एक दूरध्वनी देवेंद्र मानवतकर दूरध्वनी आपण घेतोय. बोलून बोलून. हा बोला बोला देवेंद्रजी बोला. हॅलो. हा बोला बोला. असं आहे की हा बोलतो आम्ही. हा बोला बोला. असं आहे की जेव्हा मी हे करतो म्युन्सिपाल्टीमध्ये जेव्हा जातो हॉस्पिटल औषध आणण्यासाठी आपला टीव्हीचा आवाज कमी करा देवेंद्र. केला केला तर तेव्हा मला ट्विट केला. हा बोल. तेव्हा मला जे हॉस्पिटल औषध मिळतात ते लोक औषध देत नाहीत. अच्छा. आपला प्रश्न सांगा. प्रश्न हाच आहे की आता तर माझ्या ज्येष्ठ नागरिकांना फुकट औषध आहे मग ते आता मिळत का नाहीत काय वसंतराव काय असेल अडचण त्यांची? आता शासकीय रुग्णालयातली ही योजना आहे. बरोबर. आता मी म्हंटल तसंच की अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये माझं हेच म्हणणं आहे की अंमलबजावणी नीट जर झाली नाही बरोबर तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. बरोबर. तर त्या अशा प्रकारचे जे काही तक्रारी आहेत बरोबर त्या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत आम्ही प्रत्येक वेळेला व्यक्तिगत किंवा सामूहिकरित्या मांडतोच, परंतु शासनातर्फे ज्या योजना आता जाहीर होतात मी म्हटलं तसं की आता हा जो प्रोग्राम आहे बरोबर पॉलिसी राष्ट्रीय प्रोग्राम आणखी महाराष्ट्र प्रोग्राम NPOP आणि NPOP त्याच्यामुळे बरंच काही करण्यासाठी सरकारने कबूल केलेलं आहे. आता 15 ऑगस्टला सुद्धा नवीन धोरण सरकार जाहीर करत आहे आणि या योजनांमध्ये या सवलती जाहीर करत आहेत. पण या सवलती जाहीर करताना शासनाला मला अशी विनंती करायची आहे की या सवलती जाहीर करताना त्याची अंमलबजावणी होते की नाही हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. हो प्रत्येक वेळेला आम्ही सुद्धा फेसकॉमतर्फे हेच म्हणणं आहे, आमचं ज्येष्ठ नागरिक संघाचं हेच म्हणणं आहे. आम्ही क्रियाशील कार्यकर्ते हे प्रयत्न करतोच. बरोबर. परंतु शासनाकडून याची अंमलबजावणी व्हावी. बरोबर. हे फार महत्त्वाचं आहे कारण ज्या योजना आहेत त्या आम्ही सांगू शकतो. बरोबर. म्हणून मी म्हटलं की या योजनांबद्दल सोयीसुविधांबद्दल जाणीव निर्माण करणं बरोबर त्या हक्कांसाठी भांडणं बरोबर
आणि ते कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणं हे काम ज्येष्ठ नागरिक संघ करू शकेल. शासनामार्फत या गोष्टी मला वाटतं शिंदे साहेब जास्त चांगलं सांगू शकतील. मी म्हटलं तसं की या विविध खात्यांकडे ज्या काही सोयी सवलती आहेत तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी म्हणून ते जर झालं नाही तर काय करता येईल किंवा त्याचं एक नोडल डिपार्टमेंट ठेवून तुम्ही मागा म्हटलं तसं जनसंपर्क अधिकारी बरोबर अशा प्रकारची काही योजना तालुका लेवलवर किंवा जिल्हा पातळीवर असायला पाहिजे. खरं म्हणजे पेस्कॉम हेच म्हणत आहे की तालुका आणखीन जिल्हा पातळीवर सर्व सोयींनी युक्त असं नवीन यंत्रसामग्रीसहित आणि सर्व औषधांनी युक्त अशा प्रकारची हॉस्पिटल्स आणि सगळ्या सोयी सुविधा या ज्येष्ठांना मिळाल्या पाहिजे. चांगली कल्पना आपली आणि चर्चा पण चांगली चाललेली. मला वाटतं आपल्याला परत बोलवायला लागेल, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी या ठिकाणी असं म्हणेन की आज या ठिकाणी आपण आलात आणि अतिशय खूप छान माहिती दिलीत आणि आपण जे बोललात की ही माहिती दिल्यानंतर लोकांना कळू दे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याला या सोयी सुविधा आहेत. शिंदे साहेबांनी छान मैफल रंगवली त्याबद्दल आपल्या दोघांचं सह्याद्रीतर्फे मी आभार मानतो.